नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं पी फिनर या यूट्यूब चॅनलवर। दिनांक 4 ऑगस्ट 2021 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे, ज्याचा विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 आयोजनाबाबत। संदर्भ आहे आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी जे प्रसिद्धी पत्रक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 9 एप्रिल 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती। या संदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल। गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 होणार आहे। उमेदवारांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल। तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धसुद्धा करण्यात येणार आहे। याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील। दिनांक 11 एप्रिल 2021 ही परीक्षा घेण्याचे नियोजित होते, परंतु राज्यातील कोविड-19 प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही। ज्याही उमेदवारांनी सदर परीक्षेचा अर्ज भरलेला आहे त्या उमेदवारांनी आता आलेली तारीख ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास करावा लागणार आहे।